शेतकरी बंधू नमस्कार, धरतीधन ॲग्रो सेन्सच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. बऱ्याच दिवसापासून बऱ्याच शेतकरी बंधूंचं असं म्हणणं होतं की टरबुजाचं एक संयुक्तिक वेळापत्रक किंवा संपूर्ण माहिती आमच्याकरता प्रसारित करावी आणि आज 2 जानेवारी 2022 नवीन वर्षाच्या अनुषंगाने आणि सुरुवातीला सर्वप्रथम मी आपणाला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि आजच्या या यूट्यूबच्या माध्यमातून आपल्याजवळ जोडण्याचा हा मी प्रयत्न करतो आहे. तर टरबुजाची लागवड कशी करावी, त्याचं अंतर कसं असावं, ॲग्रोनॉमिकल प्रॅक्टिसेस काय आहेत, वॉटर सोल फर्टिलायझर जे आपण फर्टिगेशन देतो तर त्याची मात्रा कशी असावी, याचं थोडक्यात आपण माहिती आजच्या याच्या निमित्ताने घेणार आहोत. तर सुरुवात करण्या अगोदर आपण हे बघूया की बरेचसे शेतकरी ज्यावेळेस आपलं टरबूज लागवड आपण करतो त्यावेळेस शेणखताची मात्रा वापर करत असतात संपूर्ण शेतामध्ये टाकण्याकरता. तर ज्यावेळेस आपण शेणखत वापरतो त्यावेळेस मात्र एक लक्षात घ्या की त्या शेणखतामध्ये आपल्याला 2 किलो ट्रायकोडर्मा प्रति एकर वापरायचं आहे. कारण आपण जे शेणखत वापरतो आहे ते 100% कुजलेलं शेणखत क्वचितच शेतकरी बंधू वापरत असतील. तर जे काय शेणखत वापरतो आहे त्याचा योग्य वापर निचरा किंवा विघटन होण्याकरता आपल्याला ट्रायकोडर्माची गरज आहे. तर ट्रायकोडर्मा आपल्याला पावडर शेतामध्ये मिक्स करायची आहे 2 किलो प्रति एकरी याप्रमाणे. आता जमीन जी आपण टरबूज लागवडीकरता वापरणार आहोत ती मध्यम जमीन असेल, हलकी जमीन असेल किंवा काळी जमीन असेल. तर या जमिनीच्या मगदुरानुसार प्रकारानुसार आपण 6 फूट 8 फूट किंवा 10 फूट असं लॅटरल टू लॅटरल अंतर ठेवू शकतो. ड्रिपर टू ड्रिपर जर अंतर आपल्याला ठेवायचं असेल तर आपण ड्रिपर 1.5 फुटाचं असेल, 1.5 फुटाचं असेल, जे ड्रिपर आपल्याकडे उपलब्ध आहे त्यानुसार आपण ड्रिपरची रचना करू शकतो. आपण ज्यावेळेस बेड पाडत आहोत त्यावेळी सरासरी ढोबळमानाने 2 DAP 1 अमोनियम सल्फेट 1 पोटॅश निंबोळी पेंड 100 किलो असेल. त्याच्यामध्ये एक किट जी असतं जसं की आपण पसरा गोल्डचं किट येईल किंवा ग्रोटेक्सचं किट येईल, तर एखादं किट जरी आपण वापरलं तरी चालेल. 1 एकरची ही मात्रा मी ढोबळमानाने तुम्हाला सांगितलेली आहे. बेड आपण बनवत असताना ही मात्रा आपल्याला त्या बेडमध्ये टाकायची आहे आणि बेड टाकल्यानंतर आपण एकतर पूर्ण बेड भिजवून घ्या किंवा काही शेतकरी बंधू मल्चिंग पेपर टाकल्यानंतरसुद्धा बेड भिजवून घेतात. तर आपल्याला मल्चिंग पेपरचा वापर हा 20 मायक्रॉन असेल, 25 मायक्रॉन असेल, काही शेतकरी बंधू 30 मायक्रॉनचाही वापर करतात. मात्र मल्चिंग पेपर घेत असताना एवढं पाहायचं आहे आपल्याला की स्टँडर्ड कंपनीचा मल्चिंग पेपर जर आपण वापरला तर जी आपण सांगितलेली मात्रा आहे म्हणजे 20 मायक्रॉन म्हणजे 20 मायक्रॉनमध्येच तुम्हाला पेपर भेटेल किंवा 25 मायक्रॉनचा जर असेल तर 25 मायक्रॉनचा जर आपल्याला पेपर भेटेल. बऱ्याच वेळा 25 मायक्रॉनचा पेपर लोकल कंपनीचा जर आपण चेक केला आपण थोडंसं आपलं जे गणित आहे इकॉनॉमिकल ते चेक करण्याकरता किंवा ते पाहून आपण मल्चिंग पेपरमध्ये कॉम्प्रोमाइज करतो. जो मल्चिंग पेपर आपल्याला 25 मायक्रॉनचा पाहिजे तो 25 मायक्रॉनचा न भेटता तो 17 मायक्रॉनचाच असतो. जर आपण रिअली चेक केलं तर मायक्रॉनमध्ये फरक पडतो. अशा वेळेस एखाद्या चांगल्या कंपनीचा मायक्रॉनचा पेपर जर आपण घेतला तर ते गणित आपलं कुठेतरी जुळेल. जर मल्चिंग पेपरचे फायदे आपल्याला प्रत्येकाला माहीत आहेत. मल्चिंग पेपर आपण टाकतोय, मल्चिंग पेपर टाकल्यानंतर एक करायचं आहे की लॅटरलच्या किंवा ड्रिपरच्या एकदम जवळ छिद्र न पाडता 4 फूट लांब त्याची छिद्र तुम्ही पाडा. 1.25 फुटावर जर लागवड करत असाल सपोज, किंवा समजा एखादे शेतकरी बंधू जर 6 फुटावर लागवड करत असतील, कुणी 7 फूट कुणी 8 फूट असेल, लॅटरल टू लॅटरल अंतर असेल, तर त्या दोन्हींच्या मध्ये आपल्याला त्या दोन्ही लॅटरलच्या लॅटरल 8 फूट अंतर आहे. तर जे ड्रिपर आहे 1.25 फुटावरती किंवा 1.5 फुटावरती किंवा 2 फुटावरती तर त्याच्या झिकझॅकमध्ये आपल्याला छिद्र पाडायचं आहे. छिद्र कुठं पाडायचं आहे आपल्याला, त्या ड्रिपरच्या 4 फूट लांब आपल्याला छिद्र पाडायचं आहे. छिद्र आपण पाडत असताना किंवा छिद्र पाडल्यानंतर पेपर मात्र व्यवस्थित टाकला गेला पाहिजे. कुठल्याही प्रकारे जमिनीची चांगली मशागत झाली की नाही हे आपण पहिल्यांदा पाहायचं आहे. जर ढेकळ असतील त्याच्यामुळे पेपर फाटू शकतो. जर छिद्र व्यवस्थित पाडलं गेलं नाही त्याच्यामुळे सुद्धा पेपर फाडला जाऊ शकतो. जर पेपर फाटला आणि त्याच्यातून जर हवा शिरली तर राहिलेला जो पेपर आहे तो सुद्धा आपला फाटू शकतो. याच्याकरता कॉम्पॅक्ट आपलं बेड झालं पाहिजे आणि त्या कॉम्पॅक्ट बेडवरती आपण पेपर टाकायचा आहे. पेपर टाकल्यानंतर जसं आपण पूर्वी सांगितलं त्याप्रमाणे 8 ते 10 तास पूर्णपणे निचरा होऊ द्या पाण्याचा, पूर्णपणे बेडच्या बाहेर पाणी येऊ द्या, काही हरकत नाही. आणि ज्यावेळेस आपला बेड वापसा कंडिशनवरती येईल त्यावेळेस आपल्याला त्याची बियाण्याची लागवड करायची आहे. आता बियाण्याची लागवड करत असताना 2 प्रकारे आपण लागवड करू शकतो. मागच्या काही दिवसामध्ये जे थंडीची लाट सुरू आहे त्याच्यामुळे बरेचसे शेतकरी हे रोपाकडे वळाले आहेत, काही हरकत नाही. रोपाकडे आपण जर वळत असू तर आपल्याला नर्सरीमध्ये रोप भेटेलच. नर्सरीमध्ये जे आपण रोप घेतो त्याच्यामध्ये पुनर्लागवड किंवा काही शेतकरी बंधू जर घरी बनवत असतील
तर शक्य झालं तर 76 कपाचा ट्रे वापरा, 102 किंवा 104 कपापेक्षा, ज्याच्यामध्ये मुळांची तुम्हाला संख्या चांगली भेटेल आणि एक चांगल्या प्रकारे मुळांचं जारवा आपल्याला भेटेल. तर हे जे आहे 76 कपाचा ट्रे, त्याची पुनर्लागवड आपण केव्हा करायची, ज्यावेळेस हे दोन पानं आहेत टरबुजाची, याच्यामध्ये जे तिसरं पान येतं ज्याला आपण खरं पान म्हणतो ट्रीलीफ, या ट्रूलीफ स्टेजमध्ये आपण त्याची पुनर्लागवड करायची आहे. मग हे येतं केव्हा, तर हे जे खरं मूळ आहे ते कधी कधी आपल्याला 12 ते 18 दिवसामध्ये दिसतं, कधी कधी 10 ते 12 दिवसामध्ये पण दिसतं. तर आपल्या सीझन जो आहे, उन्हाळा असेल हिवाळा असेल, त्यानुसार आपल्याला हा प्रकार दिसेल. आता जे शेतकरी बंधू रोप न लागवड करतात, डायरेक्ट लागवड करत असतील, त्यांनी थंडीच्या दिवसामध्ये काय केलं पाहिजे, तर थंडीच्या दिवसामध्ये शेतकरी बंधू प्रयोगशील असतात आणि वेगवेगळे प्रयोग करतात, त्याच्यामधलेच त्यांचेच काही प्रयोग मी तुम्हाला सांगतोय. समजा उद्या सकाळी जर तुम्हाला 8 वाजता लागवड करायची असेल, तर आज संध्याकाळी 7 वाजता कोमट पाण्यामध्ये बियाणं भिजू घालायचं. सकाळी 7 वाजता ते फुगलेलं किंवा ओलं असेल कोमट पाण्यामधलं बियाणं ते बाहेर काढायचं, बाहेर अर्धा तास सावलीमध्ये धोतरावरती वाळवायचं, आणि जे 12 तास आपण भिजवलेलं बियाणं आहे ते थोडंसं ओलं असेल, चिकट झालेलं असतं, त्याला वेगवेगळं करायचं आणि लागवड करायची. लागवड करत असताना आपल्याला ओला बेड केलेला आहे, आपण वापसा कंडिशन आलेली आहे, अशा वेळेस रोप लागवड करत असू किंवा आपण बियाणं लागवड करत असू, तर त्यावेळेस मात्र आपल्याला जो अणकुचीदार भाग आहे, टोक आहे, तो खाली करायचा किंवा आडवं करायचं आहे, आणि म्हणजे फक्त एवढा भाग आपल्याला खाली टोचायचा आहे, त्याच्यावरती आपण माती सारून आपलं काम इथं पूर्ण होत आहे. जोपर्यंत उगवण होत नाही, आता उगवण केव्हा होते, जर उन्हाळा असेल उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तुम्हाला ते 3 ते 4 दिवसामध्ये वरती आलेलं दिसतं. थंडी जर असेल तर जास्त कडाक्याची थंडी असेल जी मागच्या 2-4 दिवसापूर्वी पडली होती, तर अशा वेळेस 2 आठवडेसुद्धा बियाणं वरती यायला वेळ घेतं. तर काही वेळेस म्हणजे सरासरी 7 ते 8 दिवसामध्ये बियाणं वरती येतं. वरती येईपर्यंत आपल्याला वापसा कंडिशन ठेवायचे, थोडंसं ओलसरपणा ठेवायचं आहे. 2 पानाचं आपलं पीक झालं की 2 पानापासून आपल्याला 50% फुलोऱ्यापर्यंत जेवढं तुम्हाला पाणी ताळून देता येईल तेवढं पाणी ताळून द्यायचं आहे. आता पाणी किती द्यायचं, जमिनीच्या मजदुरानुसार आपल्याला पाणी द्यायचं आहे. म्हणजे हलकी जमीन असेल थोडं जास्त लागेल, मध्यम त्यापेक्षा थोडं जास्त लागेल, आणि जर काळी जमीन असेल तर थोडंसं कमी पाणी लागेल. तर हलकी जमीन जर असेल किंवा मध्यम जमीन जर असेल, तर काळी जमीन जरी असेल, तर पाणी आपल्याला कशा प्रकारे देते, तर एक बिल्लास म्हणजे एक 4 बोट अंतर जे आहे ते फक्त भिजलं पाहिजे, एवढंच आपल्याला पाणी द्यायचं आहे. लॅटरल आपण जी वापरतोय 12 mm असेल किंवा 16 mm असेल, त्याच्यानुसार त्याचा जो डिस्चार्ज आहे तो 2 लिटर असे 3 लिटर आहे की 4 लिटर आहे हे आपण ठरवायचं आहे. त्यानुसार आपल्याला स्टँडर्ड कंपनीची जर आपण लॅटरल घेतली असेल तर त्याचा डिस्चार्ज चांगला भेटेल, लोकल कंपनीची असेल किंवा पॅप्सी असेल किंवा इतर 12 mm असेल तर त्याला डिस्चार्ज कमी असेल, त्यानुसार आपल्याला पाणी द्यायचं आहे. पाणी आपल्याला टरबुजामध्ये आपलं सक्सेस किंवा यश जे आहे त्याचा कारमंत्रच हा आहे की पाणी व्यवस्थापन. सुरुवातीच्या अवस्थेमध्ये जेवढं आपण पाणी कमी देऊ तेवढं आपलं पीक अतिशय बहारदार येतं, अतिशय जोमदार येतं. आणि जर आपण सुरुवातीच्या अवस्थेमध्ये पाणी जर जास्त दिलं तर मात्र आपलं पीक रोग आणि कीड असतील यांच्या आहारी जातं. हे का होतं, कारण टरबुजामध्ये उथळ मुळांची सिस्टीम असते, याच्यामध्ये जी मुळं असतात, छोट मूळ असेल, दुय्यम मूळ असेल आणि पांढरं मूळ असेल, पांढरं मूळ जर तुम्हाला जास्त विस्तारित पाहिजे असेल तर त्याला पाणी कमी द्या. म्हणजे समजा आपण हे झाड लावलेलं आहे आणि याच्या बाजूला जर आपण पाणी इथं आपण पाणी देत असू, तर हे मूळ जे आहे हे पाण्याच्या शोधार्थ इकडे जाईल, आणि जर इथं झाड आहे आणि इथंच पाणी दिलं तर त्या मुळाला पाण्याच्या शोधार्थ बाहेर जायची गरज पडणार नाही, त्याला आयते पाणी भेटते. त्यामुळे जेवढं तुम्हाला पाणी सुरुवातीला ताणून देता येईल तेवढं तुम्ही पाणी ताणून द्या. जसं तुम्हाला पाणी वाढवायचं आहे, समजा 10 मिनिटं जर तुम्ही पाणी देत असाल तर प्रत्येक 5-5 दिवसाला आपला सीझन पाहून 5-5 दिवसाला आपल्याला 10-10 मिनिटं पाणी वाढवायचं आहे. ते आपल्याला फुलोऱ्यापर्यंत हळूहळू पाणी वाढवायचं आहे, ना की एका दिवसामध्ये पाणी वाढवायचं आहे. लक्षात घ्या शेतकरी बंधूंनो, जर सुरुवातीच्या अवस्थेमध्ये पाणी जर जास्त झालं तर पुढे कोणतंही औषध, म्हणजे त्याला आपण बऱ्याच वेळा रोग किंवा किडीला जर ते प्रादुर्भावग्रस्त झालं तर आपल्या फवारण्या 1 ते 2 वाढू शकतात, तर आपल्याला ही काळजी घ्यायची आहे. लागवड केल्यानंतर रोपाची असेल किंवा बियाण्याची लागवड केली ते वरती आलं तर एक सिंजंडाचं एक औषध येतं व्हॉल्यूम फ्लेक्सी, हे आपल्याला 200 मिली प्रति एकर याप्रमाणे याची ड्रेंचिंग करायची आहे, ड्रिपने सोडायचं नाही. तर याचा फायदा काय होतो, जमिनीमध्ये जे काही आपले जमिनीमधले जे काही कीड असेल त्या किडीला नियंत्रण करण्याचं काम हे व्हॉल्यूम फ्लेक्सी करेलच, त्याचबरोबर नागाळी जी काही सुरुवातीच्या अवस्थेमध्ये येते त्याच्यावरतीही नियंत्रण करण्याचं काम करेल,
आणि त्याचबरोबर जेमिनीमध्ये मुळांचा जारवा वाढवण्याचं काम हे व्हॉल्यूम फ्लेक्सी नावाचं औषध करेल। तर सुरुवातीला आपण हे बघितलंय आता की इथपर्यंतच आपण एक भागामध्ये आता थांबूयात की आपण लागवड करत असताना बेड कशा पद्धतीने केले पाहिजेत याचे व्हिडिओज मी अगोदर तुम्हाला दिलेले आहेत, याचबरोबर पाणी व्यवस्थापन कशा प्रकारे करायचं आहे, खत व्यवस्थापन कशा प्रकारे करायचं आहे, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेस आपण पुनर्लागवड करतो किंवा बियाणं लागवड करतो तर पुढील काळामध्ये जो काही गमी स्टेम ब्लाइट येतो किंवा फ्युजरियम विल्ड येतो तर याच्यापासून आपल्याला रक्षण करण्याकरता प्रिव्हेंटिव्हमध्ये सुरुवातीपासूनच एकतर आपण ट्रायकोडर्मा अधिक सुडोमोनास याचं जे मिश्रण आहे ते आपण एकरी वापरायचं आहे, म्हणजे ट्रायकोडर्मा पावडर जर आपण वापरत असू तर 2 किलो प्रति एकर किंवा लिक्विड असेल तर 1 लिटर प्रति एकर याप्रमाणे आपल्याला सुडोमोनास अधिक ट्रायकोडर्मा हे प्रत्येक 20-20 दिवसाच्या अंतराने आपल्याला देत राहायचं आहे। म्हणजे आज जर दिलं तुम्ही, आज 1 तारीख आहे तर 1 तारखेनंतर 20 तारखेला, 20 जानेवारीला, 20 जानेवारीनंतर मग आपल्याला 10 फेब्रुवारीला, असं प्रत्येक 20 दिवसानंतर हे आपल्याला रिपीट करायचं आहे। लक्षात घ्या, आज इतर म्हणजे बहुतेक कंपन्या आज मार्केटमध्ये काम करत आहेत, मी म्हणतो की महाराष्ट्रामध्ये 100च्यावर कंपन्या काम करत असतील, माझं गणित मे बी चुकीचं असेल, पण आज कुठली अशी कंपनी छातीरूपपणे सांगू शकत नाही की जो फ्युजरियम आहे किंवा बड नेक्रोसिस असेल किंवा CMV असेल किंवा त्याच्या पुढे जाऊन कमी स्टेम्प लाईट आहे याला प्रतिकारक्षम असं कोणतंही वाहन आज मार्केटमध्ये उपलब्ध नाही। ज्यावेळेस थोडंसं बदली येते म्हणजे आपण ज्याला ढगाळ वातावरण म्हणतो की ढगाळ वातावरण जर आलं, अचानक वातावरणामध्ये बदल झाले, सकाळ थंडी आहे दुपार कडक ऊन पडतं आहे असं वातावरण असेल किंवा थंडीच्या दिवसामध्ये अचानकच पाऊस सुरू झाला आपल्या प्लॉटपासून कुठेही असू द्या 30-40-50 किलोमीटरच्या एरियामध्ये तरी आपल्या प्लॉटवरती फ्युजरियमची बुरशी येऊ शकते, ऑलरेडी सुप्तावस्थेमध्ये असणारी बुरशी प्रसारित व्हायला सुरुवात होते, प्रादुर्भावग्रस्त आपली झाडं व्हायला सुरुवात होते आणि म्हणून आपल्याला वेळीच हे जर रोखायचं असेल तर आपण प्रयत्नशील असलं पाहिजे आणि म्हणून सुडोमोनास ट्रायकोडर्मा हे प्रत्येक 20-20 दिवसाच्या अंतरानं आपण द्यायला हरकत नाही। आणि याचा सगळ्यात मोठा महत्त्वाचा जी कीड आहे ती 3 कीड आहेत, एक तर नागाळी आहे जी सुरुवातीच्या अवस्थेमध्ये येते, दुसरी जी कीड आहे ती थ्रिप्स आहे जी टरबुजाच्या शेंड्यावरती असते आणि तिसरी जी कीड आहे ती आहे फळ पोखरणारी अळी। हे वेगवेगळ्या अवस्थेमध्ये येतं, सुरुवातीला तुम्हाला नागाळी दिसेल, नंतर तुम्हाला फुलकिडे दिसतील, नंतर मात्र फळ पोखरणारी अळी असेल। बाजारामध्ये अतिशय चांगली औषधं, आज मी एकाच औषधाचं नाव घेत नाही पण अशी अनेक औषधं उपलब्ध आहेत, खाली माझा नंबर स्क्रॉल होतो आहे धर्तधन ॲग्रोसेल्स जळगाव, या नंबरवरती हा व्हॉट्सअप नंबर आहे, याच्यावरती कॉलिंग केलं तरी चालेल आणि याच्यावरती फोन केल्यानंतर तुमच्या काही समस्या असतील, अडचणी असतील त्या तुम्ही यूट्यूबद्वारे व्हॉट्सअपद्वारे आमच्यापर्यंत पोहोचू शकता, मी नक्कीच त्या प्रश्नांची उकल करण्याचा आणि तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू। तर आज आपण फक्त 50% फुलोऱ्यापर्यंत थांबतो, याच्यानंतर आपलं खत व्यवस्थापन किंवा फर्टिगेशन आपण कसं केलं पाहिजे याचा स्पेशल व्हिडिओ आम्ही नक्कीच बनवू। तर आज 2 जानेवारी 2022 आपण आहोत, येणाऱ्या हंगामाकरता आपल्याला नक्कीच शुभेच्छा आणि आपली लागवड सुरू असेल, लगभग सुरू असेल तर मात्र लागवड करत असताना कोणतं वाहन वापरावं आणि आपला अनुभव आणि आपली खात्री हीच आपली शाश्वती आहे। रेट काय राहतील कुणालाच आपण आज शाश्वती देऊ शकत नाही, न भूतो न भविष्यती, रेट आता आपले 28-27 रुपये होते पण भविष्यामध्ये 1-2 रुपये सुद्धा मार्केट गेलेलं आहे आणि बऱ्याच लोकांच्या मनामध्ये ओमिक्रॉन असेल किंवा लॉकडाऊनचा विषय मनामध्ये येतो आहे पण काही शेतकरी बंधू या लॉकडाऊनलाच एक संधी म्हणून पाहत आहेत, ज्या शेतकरी बंधूंनी मागच्या 2 वर्षामध्ये लॉकडाऊनमध्ये खरंच शेतकऱ्यांचे व्यापारी झाले आणि दारोदारी जाऊन त्यांनी प्रत्येक कॉलनीमध्ये जाऊन टरबूज कसं विकायचं याचा एक आदर्श निर्माण केलेला आहे आणि त्यांना ही लॉकडाऊनमध्ये एक संधी वाटते, तर त्यांच्याकरता लॉकडाऊनचा हा विचार काहीच नाही, ज्यांना करायचं आहे ते नक्कीच करतायत। तुम्हाला येणाऱ्या टरबूज सीझनकरता धरतीधन ॲग्रोसेल्स जळगावतर्फे हार्दिक शुभेच्छा, धन्यवाद।